शेती आणि शेती रिलेटेड व्यवसाय याबद्दल माहितीसाठी शेतकरी मित्र सूरज अवतडे हा चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडला लाईक करा आणि आपली प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की कळवा। दिनांक 5 जानेवारी 2022 रोजी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, उद्यानविद्या महाविद्यालय दापोली, तसेच कृषी महाविद्यालय दापोली आणि सह्याद्री फाउंडेशनतर्फे फुलझाडे अभिवृद्धी तंत्रज्ञान विषयक एक दिवसाचे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले। यामध्ये वेगवेगळ्या कलमांचे थेरोटिकल आणि प्रात्यक्षिक माहिती देण्यात आली। साईड ड्राफ्टिंगला काय करतात की हे जी तुमची बाजूची साल काढतात आणि एकत्र जोडतात आणि टंग म्हणजे तुमची जी खोगीर कलम आहे त्यामध्ये टंग ओपन करतात म्हणजे जीपेसारखा काप देतात आणि त्यामध्ये एकमेकात इन्सर्ट करून ती फिट केली जाते आणि नंतर मग नेहमीप्रमाणे प्लास्टिक स्ट्रिपने मुलांना बांधून ठेवतात। समजले? तर साधारणतः 1 वर्षाच्या सोनचाफ्याच्या रोपावरती हे करता येतं, आपलं कलम करता येतं। जाडी आहे ती तुमची ह्याची जाडी म्हणजे मातृकाठीची जाडी आणि तुमच्या कुंटरोपाची जाडी ही समान असली पाहिजे। आता हे कशाप्रकारे बांधतात ते बघा, पिशव्या कशाप्रकारे अडकवल्या जातात। अगदी पहिलं अशा प्रकारे हे तयार करून घ्यायचं, तोडे तयार करून घ्यायचे, सोनचाफा कलम आहे, सोनचाफ्याचं रोप आहे ते बीपासून आहे, बीपासून तयार करायचं। आता जनरली आपण बघायला गेलो तर सोनचाफ्याला बिया येतात, फुलं जर तुम्ही काढली नाहीत रेग्युलर तर त्याला बिया लागतात आणि त्या वरती चढकल्या ना की आपली लाल बी दिसायला लागते। तर बी कलेक्ट करायची आणि 2 दिवस शेणाच्या शेणकुळ्यामध्ये ठेवायची, म्हणजे स्तरी करतो स्तरीमध्ये बुडवून ठेवायची आणि मग बाहेर काढून त्याच्यावरती लाल आवरण असते ते काढून टाकायचं आणि पेरायच्या बिया, तर त्या लवकर जनरेट होतात। तुम्ही असंच जनरेट करायला गेलं तर लवकर जनरेट होत नाही ते बिया। ह्या पद्धतीने 5 जनरेशन होतं आणि मग जनरेशन झाल्यानंतर मग गादी ऑफरवरती पेरायच्या ते बिया आणि मग जनरेशन झाल्यावरती मग त्याच्या रोपं तयार होतील ती पिशवीमध्ये ट्रान्सफर करायची आणि मग 1 वर्षाचं जे रोप झालं की मग ते कलमं बांधण्यासाठी तयार होतं। आपण विद्यापीठाने सौंदर्या नावाची जात ह्या सोनचाफ्याची विकसित केली आहे आणि त्याचीही आपण सर्व बांधतो। ही रस्सी कशी बनली एकदा परत एकदा दाखवा सगळ्यांना, जरा रस्सी कशी बनली, रस्सी कशी सुरुवातीपासून डबल केली वरती सपोर्टसाठी आपण हे बांधतोय, हे जे आपलं कलम आहे किंवा हे जे सुंटरोप आहे ते वरती राहायला पाहिजे म्हणून त्यासाठी अशा प्रकारची मध्ये घेऊन परत गाठ मारायची आणि परत आडीत तोडायचं ते अशा प्रकारे हे आणि हे तोडायचं ते बांधत आता कलमाला कसं बांधतो तो बघा, सुंटरोपाला कसं बांधतो तो बघा, असं हे पाय धरून बांधायला लागतं। हे जे तोडलेलं आहे त्याने ते पिशवीला बांधलेलं आहे, थोडा केला होता तो पिशवीला बांधा त्यांनी। ज्या तुम्हाला मातृकाठीजवळ हे कलम करायचं त्याच्याजवळ हे बांधायचं, जरा जा तिकडे तुम्हाला बघायला मिळेल आणि जरा लांब राहा म्हणजे सगळ्यांनाच बघायला, मोठा सर्कल करा म्हणजे सगळ्यांना बघायला, फोटो पण काढा आता हे आपण साईड ग्राफ्टिंग दाखवू द्या तुम्हाला, म्हणजे मला सांगितलं बगल कलम बाजूची साल पण सोडले जरा लांब हो ना म्हणजे सगळ्यांना म्हणजे बाकी जण बघायला त्याची साल काढले तेवढे आकाराची एवढ्याच आकाराची साल ह्या बाजूची पण काढायची म्हणजे त्या साली विरुद्ध दिशेने सर्कल करा ना म्हणजे सगळ्यांना दिसेल, जरा लांब व्हा म्हणजे सगळ्यांना दिसेल, सगळ्यांना दिसेल ते मॅच करायचा बरोबर, परफेक्ट मॅच व्हायला पाहिजे तेवढ्याच आकाराचा म्हणून तो पाहिजे। हे दोन्ही प्रकार दाखवा, ते फोगीरचं पण दाखवा, फोगीर पण दाखवा, रिटेक्सचं सांगितलं सांगतो, नंतर शॉर्ट कलम पण जरा बोलतो, शॉर्ट कलम दाखवतो, अशा प्रकारे पूर्ण मॅच करायचे आणि टाईटली बांधून घ्यायचं, ते मध्ये गॅप राहताना कामा नाही सपोर्ट जे आहेत ना
त्या पहिल्या काडी सोबत पहिल्या काडीला म्हणजे मातृ काडीला बांधायची ती म्हणजे ते हलणार नाही तिथून तुमचं आणि आता हा परत वरती ते पाईप बांधले त्याला पाईपाला बांधले अशा प्रकारे किती बांधले बघा एकाच्या आणि याच्यामध्ये सक्सेस चांगला आहे जसं 80-90% सक्सेस ह्या बेटकलमध्ये मिळतो आणि हे उतरायला साधारणतः किती दिवस लागतात साधारणतः एक 2.5 ते 3 महिने लागतात 2.5 ते 3 महिने अशा प्रकारे बांधायचं आहे कोगीर दाखवत त्याला आणि भेटकल म्हणजे फक्त आंब्याला पेरूला हे सगळं कणसामध्ये पद्धत होती ती भेटकलमाचीच होती परंतु नव्याची भेटकलमाचीच होती अगदी सुरुवातीच्या भेटकलमच झालं होतं त्याच्यानंतर कोळी कलम आलं विद्यापीठाने केलं आणि कोळी कलम आल्यामुळे जे प्रसिद्ध झालं कारण हे जरा थोडं खर्चिक आहे आणि त्याच्यामुळे ते गेलं अजूनही सुद्धा काही रत्नागिरीमध्ये भेटकलमच मागतात आंब्याची असं चिकूला पण बांधत नाही करणारे आहेत म्हणजे वरून वरून म्हणतात नाही नाही आतमध्ये पाणी गेलं तर जॉईंट झालं पाहिजे म्हणजे जॉईंट नाही झालं तर उपयोग नाही इकडे हे दाखव तुम्ही म्हणजे भेटकल माझा प्रकार कोगीर आणि साईड ग्राफिंग म्हणजे हे बघ हे बघ असं या या इकडे पुढे पुढे या त्याने येऊ दे सगळ्यांना पूर्ण नाही दिले ना बघा कापतो अर्धाच काप दिलाय जसं आपण पाचर करतो सेम तसंच हे उलट आहे ते समोर सरळ असते हा पाचर करून वरून असते हे खालून याला काय याला आता टंग काढायचं काढले त्यांनी काढली हा खोगीर म्हणजे खोड्याची खोगीर कशी असते खोगीर हा हा मग सक्सेस रेट कोणता जास्त राहतो साईड कलमचा काय खोगीरचा दोन्हीचा चांगला राहतो साईड ग्राफ्टिंगला काय होतं तुमचं दोन्ही शिल्लक राहतात म्हणजे जोपर्यंत तुम्ही कट करत नाही ना तोपर्यंत शिल्लक राहतात साईड ग्राफ्टिंगला बघा याच्यामध्ये कसं रुष्टक कट करता तुम्ही त्यामुळे एकदा सक्सेस नाही झाला तर रुष्टक गेला तुमचा रुष्टक गेला ना तो पण याच्यामध्ये नाही तर रुष्टक परत वापरू शकतो आणि खोगीर मध्ये खालून फुटवे फुटायचे चान्सेस जास्त असतील ना काढा लागतं फुटवे वेळेवर काढा लागणार पाणी घालतो आपण म्हणजे वर पिशव्यानं पिशव्यानं ह्याला प्लास्टिकला लागलं तर काय पाणी अडचण नाही येत तेवढी घालताना इथे पूर्ण बांधल्यामुळे भांड्यान की पायपणच झालं पायपणच घालतो पायपणच घालायचं पण ते व्यवस्थित घालायचं म्हणजे जिथे पाणी ह्याला विशेष पोचेल या पद्धतीने घालायचं वरती जास्त उडणार नाही काळजी घ्यायची पाणी घेणार आपण तज्ञ तज्ञ कोणालाही सोडून चालत हे बघ खोगीरच आहेत सक्सेस झाले बघा इथे सक्सेस झालेले त्या झाडाला पण आहेत ते बघा समोर सगळे समोर बघा सगळे खोगीर सक्सेस झाले सक्सेस झालेले ह्याला खालून आले ते कुठे काढायचे नंतर एकदा सक्सेस झाला की इथून कट दिला ना तो आणि कलम उतरला नंतर सावलीमध्ये ठेवायचं आणि कट पण एकदम नाही एका वेळी नाही मारायचं अर्धा कट आधी मारून 15 दिवसांमध्ये अर्धा कट मारायचा आणि नंतर उरलेला पूर्ण काढायचा एकदम एकदम मारला पण सक्सेस चांगला आहे ना आपण आणि मोठं झाड मिळतं एकदम फांदीबाग एवढी एवढी फांदी एवढं झाड मिळालं डायरेक्ट तुम्हाला एवढं कलम डायरेक्ट मिळालं हे कलम आता 100-150 रुपयाला जातो एवढं डायरेक्ट कलम तुम्हाला मिळालं 100-150 रुपयाला कलम होत होते म्हणजे आपण काही बारीक काडी वाजत नाही एवढं डायरेक्ट कलम मोठी बॅग भरली तर हा हे मोठ्या बॅगेत टाकलं तर 200-300 रुपयाला पण जाईल मोठ्या बॅगेत टाकलं मोठ्या बॅगेत टाकायचं फक्त आता कुठे चाट कलम नको चाट कलम आधी हे दाखवतो गुट्टी दाखवूया
बांबू वगैरे लागेल हो हो।